सर्व महामानवांना विनम्र अभिवादन। मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीच्या कर्तव्यदक्ष अशा प्रदेश अध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूरजी, मंचावर उपस्थित आजच्या या प्रचार सभेचं केंद्रीय आकर्षण असलेले आपले सगळ्यांचे लाडके उमेदवार डॉक्टर उत्तम इंगोलेजी, मंचावर उपस्थित सर्व राज्य प्रदेश कमिटीचे नेते, जिल्हा व विभागीय कमिटीचे सर्व पदाधिकारी नेते, सर्वांचे नाव घेण्यामध्ये मी वेळ घालवत नाही आहे, कारण आपण खूप वेळापासून इथे आलेले आहात आणि दोन मिनटं मी इथं बोलणार आहे, डॉक्टर साहेबांचंही आपल्याला ऐकायचं आहे आणि आदरणीय रेखाताई समारोप करणार आहे, त्यासाठी मी कमी वेळेमध्ये आपल्यासमोर निरोप घेणार आहे। सर्वात प्रथम मला या गोष्टीचा आनंद झाला की लिंगायत समाज हा व्यापारी आहे, शिवाभाऊ म्हणाले खूप हुशार समाज आहे, खूप चतुर समाज आहे, चाणक्य आहे, व्यापारी आहे आणि सामाजिक कार्यामध्ये किंवा राजकारणामध्ये या समाजाला अजिबात रस राहत नाही आणि राजकारणापासून अलिप्त राहणारा समाज आज वंचित बहुजन आघाडीच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे, यासाठी मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। खरं तर इथं सगळ्या समाज वेगवेगळ्या धर्म आणि जातीचे नेते आपल्यासमोर मंचावर बसलेले आहेत, सगळे वेगवेगळे धर्म आणि जातीचे नेते आपल्यासमोर आपल्याला संबोधित करण्यासाठी भेटण्यासाठी आज इथे आलेले आहेत। तर या सगळ्या एका सभेमध्ये आपलं एक नातं काय आहे, आपलं काहीतरी एक नातं असतो, एका व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीसोबत ज्या पद्धतीने एक नातं असतो, माझं आणि शिवाभाऊचं नातं आहे, आमच्या दोघांमधलं साम्य काय आहे, वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आमचं साम्य आहे, आमचं ध्येय आमचं साम्य आहे, आमची निष्ठा आमचं साम्य आहे आणि जे राजकीय चॅलेंज घेऊन आम्ही सोबत काम करतो तो चॅलेंज आमच्या दोघांमधलं साम्य आहे, म्हणून आमच्या दोघांमध्ये एक नातं आहे। त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या समूहामध्ये सुद्धा एक नातं असतो, वेगवेगळ्या समाजामध्ये सुद्धा एक नाता असतो आणि त्या नात्याला जपण्याचं काम आपल्याला करावा लागतो आणि नाते जपण्याचं भान राहिला तर आपला समाज इतर समाजाचा मित्र बनतो आणि सगळे एकसारखे प्रश्न आणि समस्येनं ग्रस्त असलेल्या समाजानं एकत्रित आलं पाहिजे, एकजूट झालं पाहिजे। याचं थोडं माईकला ॲडजस्ट करा म्हणावं, जर आवाज बसलेली आहे तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी जे बसलेलो आहोत, मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की लिंगायत समाज किंवा वाणी समाज हा एक वेगळ्या समता आधारित विचार किंवा आयडियोलॉजीला तत्वज्ञानाला मानणारा समाज आहे। खरं तर बसू अण्णाला बसवेश्वरांना एक नवीन धर्माची स्थापना करण्याची, लिंगायत हा धर्म स्थापन करण्याची गरज का पडली होती, एक छोटासा प्रश्न माझ्या डोक्यात डोळ्यासमोर राहतो हमेशा, किंवा का लिंगायत समाज स्थापन करण्याची गरज का भासली असं, कारण या देशामध्ये आपण पाहिलं की एक परंपरा आहे, एक परंपरा आहे आणि ती परंपरा ही विघटनाची परंपरा आहे आणि विघटनाची जी परंपरा असते ती तोडण्याचं काम करते, जोडण्याचं काम करत नसते। आता इथे शंकर महाजन आमचे नेते जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत, त्यांनी इथं सांगितलं की मी एक राजकारणात सामाजिक आवड म्हणून परिवर्तन किंवा बदल घडावा यासाठी मी राजकारणात आलो, परंतु मी राजकारणामध्ये आल्यानंतर मला कोणत्याही पक्षानं स्वीकारलेलं नाही आहे, सगळ्या पक्षांनी प्रस्थापित संस्थेकडून माझ्या विरोधामध्ये तक्रार केली तर पदावर असून सुद्धा मला तिथून पक्षातून काढण्याचं काम अनेक पक्षांनी केलं आणि नाईलाज म्हणून मला ते पक्ष सोडावा लागला आणि नवीन पक्ष घ्यावा लागला। सगळ्या पक्षांमध्ये शंकर महाजन या लिंगायत समाजाच्या व्यक्तीसोबत झालेली ही घटना एक भेदभाव नाही तर दुसरं काय, शिवानरंगले नावाचा 15-20 वर्ष घर परिवार बाजूला ठेवून समाजासाठी आणि सगळ्या समाज घटकांसाठी लढणारा कार्यकर्ता हा आमदार झाला पाहिजे असं न वाटता तिकीट मिळालं तरी शिवा नरंगले निवडून आला नाही पाहिजे, हे भेदभाव करण्याची मानसिकता कुठून आलेली आहे।
हे भेदभाव करण्याची मानसिकता आहे तर ही मानसिकता का आलेली आहे? याच पद्धतीने आता यांनी सांगितलं की गोपचरो नावाच्या डॉक्टरांना विधान परिषदेची घोषणा झाली होती. घोषणा झाल्यावरही त्यांची घोषणा झालेली विधान परिषदेची आमदारकी रद्द करण्यासाठी काँग्रेस बीजेपी एकत्र आले आणि एक निकाल समाजाचा एमएलसी आमदार होणारा होऊ शकला नाही, हे एमएलसी आमदार थांबवलेला आहे. आज निकाय समाजाच्या बैठकीमध्ये बसल्यावर या पद्धतीचे एक वास्तव समोर आलेला आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगतो, माझं नाव इथं जेव्हा सांगण्यात आला माझ्या नावावरून तुम्हाला कळून चुकलेलं आहे. फारुक अहमद म्हणलं तर कोण? मुसलमान. वेगळं सांगावं लागत नाही. आता एकदा हिंदू समाजातल्या आडनावावरूनही पटकन आडनावावरून जात कळत नाही, पटकन कळत नाही आणि एकसारखे आडनाव असतात. परंतु आमचं वेगळंच आहे, आमचं नाव आडनाव काही नाही. काही बी सांगा, पटकन करते. कोण आहे तर करते ना. मग आता मी मुस्लिम समाजाचा एक कार्यकर्ता आहे. आता मुस्लिम समाजामध्ये जेव्हा आम्ही असे मेळावे घेतो, मुस्लिम समाजामध्ये जेव्हा आम्ही अशा बैठका घेतो, तेव्हा मुस्लिम समाजामध्ये याच तक्रारी राहतात की मुसलमानासोबत ही व्यवस्था भेदभाव करत असते. मुसलमानांना राजकारणात संधी नाही. मुस्लिम वस्त्यामध्ये निवडून आलेल्या नगरसेवकाच्या पलीकडं मुसलमानांना आमदार व्हावा, खासदार व्हावा, मंत्री व्हावा हे कोणालाही वाटत नाही. मुसलमानामध्ये सुद्धा राजकारणामध्ये, समाज जीवनामध्ये, अर्थकारणामध्ये मुसलमानासोबत भेदभाव होतो. मी विचार करायचो रे खाताई की बा मुसलमानांनी काय घोडं मारलं, बा मुसलमानाला का संधी देत नसतील, मुसलमानाला का तिकीट देत नसतील, मुसलमाना का नोकऱ्या देत नसतील, मुसलमानाला का कर्ज देत नसतील. तर मला कोणीतरी सांगितलं की मुसलमान हे परकी आहेत, हे परके आहेत, हे आपले नाहीत, असं आम्हाला बहुसंख्यक लोकांना शिकवण्यात आलेलं आहे. म्हणून मुसलमान परके आहेत कारण त्यांनी हिंदू धर्म नाकारला आणि वेगळा धर्म स्वीकारला. म्हणून आमचे पूर्वजापासून आम्ही आमची पूर्ण पिढी परकी ठरली. ठीक आहे बा, परकी आहोत. मग आपला आपला लढा, पंचरची दुकान, भंगारचा गाडा, भाजीचा गाडा, फळाचा गाडा, काही बी करा, कष्ट करून खा. या पद्धतीनं समाज एका वेगळ्या परिस्थितीचा सामना करत आहे, संकटाचा सामना करत आहे. असंच मी वंचितमध्ये आलो, त्याच्यापूर्वी पण आणि नंतर पण बौद्ध बांधवांच्या बैठकांमध्ये गेलो, बौद्ध समाजाच्या मेळाव्यामध्ये गेलो. बौद्ध समाजाच्या तरुणांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा आमच्या बौद्ध बांधवांचं नेहमी एक मनन असते, बौद्धांसोबत भेदभाव होतो, बौद्धांना न्याय नाही, बौद्धांना तिकीट नाही, बौद्धांना उमेदवारी नाही, बौद्धांना आमदारकी नाही, बौद्धांना खासदारकी नाही, बौद्धांना मंत्री नाही, बौद्ध म्हणलं तर डावलतात, आमच्यासोबत भेदभाव होतो. मग मी म्हणलं अरे असं का होतो? म्हणलं साहेब, बौद्ध धर्म स्वीकारणारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितल्यामुळं संतेचा बौद्ध धर्म स्वीकारला, हिंदू धर्म सोडला, म्हणून आम्ही परके झालो, म्हणून आमच्यासोबत असं होतं. ठीक आहे, जर मुसलमानांनी इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी हिंदू धर्म नाकारला आणि म्हणून मुसलमानांसोबत जर भेदभाव होत असेल, बौद्ध धर्म मानणाऱ्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून त्यांच्यासोबत भेदभाव होत असेल, तर आज माझा प्रश्न आहे, लिंगायत धर्म तर हिंदू धर्मात आहे ना, मग लिंगायतांसोबत भेदभाव का होतो? हा प्रश्न तुम्ही विचारणार आहात की नाही? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काँग्रेस आणि भाजपकडून घ्यायचं की नाही? अरे तुम्ही जर हिंदू आहात ना, मग लिंगायताचा आमदार का नाही आहे जिल्ह्यामध्ये? या नांदेड जिल्ह्यामध्ये पहिल्या 30 वर्षामध्ये 5-10 मुसलमान आमदार राहिलेला आहे, परंतु जेव्हापासून अशोक चव्हाणांनी काँग्रेसचे सूत्र हातात घेतले या 40 वर्षामध्ये एकाही मुसलमानाला आमदार करणं दूर हो, आमदारकी खासदारकीचं तिकट दिलेलं नाही आहे. या विधानसभेमध्ये बेंगलोर बिलोलीमध्ये कोणीही निवडून आलं तरी अनुसूचित जातीचं येणार आहे, कोणीही निवडून आलं तर शेड्यूल कास्टचं येणार आहे, कोणी निवडून आलं SC येणार आहे, मग SC समाजामध्ये येणारा आणि एक नंबरची संख्या असलेला बौद्ध समाजाला या अशोक चव्हाणांनी आजपर्यंत बेंगलोर बिलोलीमध्ये उमेदवारी दिलेली नाही आहे. ज्या पद्धतीनं यांनी मुसलमानांना नाकारलेलं आहे, ज्या पद्धतीनं यांनी बौद्धांना नाकारलेलं आहे, त्याच पद्धतीनं तुम्हाला सुद्धा नाकारलेलं आहे. हे तुम्ही स्वीकारणार आहात की स्वीकार नाही, हा प्रश्न आज आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून विचारावा लागणार आहे.
जर आपल्या सोबत ही भेदभाव होत असेल तर मग आपण एका धर्माच्या जातीच्या नावानं केव्हापर्यंत स्वतःला सुरक्षित ठेवणार आहात? जर आपल्याला लोकशाहीमध्ये राजकीय संधी नाही, राजकारण जर समाज करत नसेल तर समाजकारण आणि अर्थकारण साबूत राहणार नाही हे तुम्हाला कळून चुकायला पाहिजे. आपलं अर्थकारण समाजकारण साबूत ठेवायचं तर राजकारणामध्ये आपला एक प्रतिनिधी आपला राहिला पाहिजे, आपला एक उमेदवार निवडून आला पाहिजे. आणि याकरिता आज जेवढे असे समाज घटक आहेत, जसं मुसलमानांना नाकारलं, बौद्धांना नाकारलं, लिंगायतांना नाकारलं, त्याच पद्धतीनं वडारांना नाकारलं, घिसण्यांना नाकारलं, कोळींना नाकारलं, माळीला नाकारलं, साडीला नाकारलं, ज्या ज्या जमातींना या व्यवस्थेनं नाकारलेलं आहे त्या सगळ्या वंचित घटकांची मोट बांधून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी उभी केलेली आहे आणि हे सर्वांना घेऊन चलायचं काम भरते. वंचित बहुजन आघाडीची माझी आपुलकी काय आहे? वंचित बहुजन आघाडीची शिवाजी रंगलेची आपुलकी काय आहे? वंचित बहुजन आघाडीची शंकर महाजनची आपुलकी काय? वंचित बहुजन आघाडीची गोविंद दळवींची आपुलकी काय? वंचित बहुजन आघाडीची रेखाताई ठाकूरची आपुलकी काय आहे? कारण इथं नाकारलेल्या सर्व धर्म आणि जातीला न्याय देण्याचं बळ जर कुणामध्ये आहे तर ते फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर देऊ शकतात, म्हणून हे आमचं नातं आहे. आज ज्या बसवण्णाला तुम्ही ईश्वर मानता त्या बसवण्णाला बसवेश्वरांनी काय केलेलं आहे? सर्व नाकारलेलं स्वीकारलेलं आहे. तुम्ही जर त्या आयडियोलॉजीमध्ये जाल तर तुम्हाला कळून चुकेल की जातीच्या नावानं ज्या ज्या समाज घटकांना अस्पृश्य ठरवण्याचा भेदभाव करून बाजूला पाडण्याचं काम केलं होतं बसवेश्वरांनी, त्या सगळ्या समाजाची मोड बांधली आणि संतेचा जर एक धर्म स्थापन केला तर राजकारणामध्ये भेदभाव झालेल्या लोकांना एकजूट करून बसवण्याचा त्याच संतेच्या आधारावर जर राजकारणामध्ये आघाडी केली तर त्याच सिद्धांतावर आधारित या देशातला एकमेव राजकीय पक्ष जर कोणता आहे तर ते वंचित बहुजन आघाडी आहे. त्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की नाकारलेल्या सगळ्यांचा एक आमदार झाला पाहिजे शिवाजी रंगले, एक ना एक आमदार आपल्या शिवाजी रंगले सारखा असेंब्लीमध्ये गेला पाहिजे ज्यांनी आपल्या समाजाचे प्रश्न मांडले पाहिजे, तर या शिवाजी रंगलेला संधी देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीसोबत शिवाजी रंगलेचा समाज साथ देणार आहे की नाही हा मोठा प्रश्न उभा राहतो. ज्या फारुख अहमदला अशोक चव्हाण आणि या चिखलीकर सारखे प्रस्थापित लोक कधीच तिकीट देऊ शकत नाही त्या फारुख अहमदला नांदेड दक्षिण मध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली होती. कोण्या मुसलमानाला कोणताही पक्ष देत नाही, वंचित बहुजन आघाडीनं फारुख अहमदला उमेदवारी दिली होती आणि नांदेड दक्षिण मधून मला पण जितके मला मतदान भेटलं त्यामध्ये माझ्या समाजाचं मतदान हे 30-40% होता, परंतु बौद्ध बांधवांचं मतदान 60% वर होता. या पद्धतीनं बौद्ध बांधव सगळ्या वंचितांना साथ देण्याचं काम करत आहे. या जिल्ह्यामधला आंबेडकरवाद, या जिल्ह्यामधला परिवर्तन, या जिल्ह्यामधला संविधानवाद, या जिल्ह्यामधला संतवाद टिकला पाहिजे, म्हणून नांदेड जिल्ह्याचा बौद्ध बांधव बौद्ध नसताना फारुख अहमदला मतदान करतो, बौद्ध नसताना शिवाजी रंगलेला मतदान करतो. तर फारुख अहमदचा आणि शिवाजी रंगलेचा समान या बौद्ध डॉक्टर उत्तम लिंगोलेला मतदान करणार आहे की नाही करणार आहे? अरे जे आपल्यासोबत भेदभाव करतो 70 वर्ष त्यांना मतदान करत आलो, परंतु जे आपल्याला जवळ घेत आहेत, आपलीकडे भेट घेत आहेत, आपल्याला संधी देत आहेत, त्यांना मतदान आपण करणार आहोत की नाही करणार आहोत हा प्रश्न आज तुम्हाला इथून घेऊन जायचा आहे. आणि 30 तारखेला जेव्हा मतदानासाठी केंद्रामध्ये जाल तेव्हा तुम्हाला समतेवर राहायचं आहे की विषमतेला बळ द्यायचं आहे, विषमतेचं विष पेरायचं आहे की समतेचा संदेश द्यायचा आहे हे बटन दाबताना तुम्हाला विचार करायचा आहे. आणि 30 ऑक्टोबरला मतदान करताना गॅस सिलेंडर या निशाणीवर मतदान करून समता स्थापित राजकारणाची समता स्थापित करण्यासाठी आपण पुढाकार घ्याल आणि नांदेड जिल्ह्यामधल्या प्रस्थापितांना त्याच गॅस सिलेंडरचा स्फोट करून आपल्याला त्यांचे डोके ठिकाणावर आणायचे आहेत आणि एक
जूट करून सर्व वंचितांची मोठ बांधून येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्ह्याचं राजकारण हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून चाललं पाहिजे. याकरिता या निवडणुकीमध्ये सर्व वंचित घटकांना, मुसलमान असो, लिंगायत असो, बंजारी असो, बंजारी असो, या सगळ्या समाजांना एकजूट करून या जिल्ह्यामध्ये परिवर्तनाची नांदी आपल्याला करायची आहे. मला अपेक्षा आहे की आपण सगळेजण समतावादी ध्येयाला आणि सिद्धांताच्या आधाराने येणाऱ्या निवडणुकीमध्ये MBBS असलेला, चांगल्या स्वभावाचा मालक असलेला, तुम्ही विचारा डॉक्टर उत्तम इंगोले बद्दल देगलूर बीएचच्या पूर्ण खेड्या पाड्यापासून शहरामधल्या लोकांना विचारा की डॉक्टर उत्तम इंगोले कसा व्यक्ती आहे. तुम्हाला कळून चुकाल या व्यक्तीबद्दल एकाही रुग्णानं सांगितलं की मी गेलो होतो, माझी पैशाची अडवणूक केली, तर खुशाल मतदान करू नका. परंतु पैशाचं न विचारता तन मन धनानं त्या रुग्णाची सेवा करून पैसे आहे नाही आहे, दिले नाही दिले, बाबा तू हे कर. आणि ते सर्पदंश तज्ज्ञ आहेत, सर्पदंशाचे तज्ज्ञ आहेत. आणि सर्पदंश तज्ज्ञामध्ये सर्प चावल्यामध्ये माणूस मेला म्हणून नातेवाईक उगच काहीतरी डॉक्टरला दाखवलं म्हणून आणतात, तरी अशा हजारच्या जवळपास रुग्णांचे प्राण वाचवण्याचे काम डॉक्टर उत्तम इंगोले यांनी शेकडो लोकांचे प्राण वाचवलेले आहेत. असं एक प्राण वाचवणारा, लोकांसाठी तळमळ असलेला, लोकांसाठी झटणारा आणि हॉस्पिटल टाकून पैसे कमावण्यासाठी नाही तर सेवेच्या भावनेतून एक डॉक्टर म्हणून काम करणारा एक उमदा आणि सर्वोत्तम उमेदवार उत्तम इंगोले आपल्याला भेटलेले आहे. त्यांच्या पाठीशी आपण उभं राहूया, त्यांना बळ देऊया आणि नक्की त्यांचा विजय घडवूया. या आशेसह मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.